नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण घरात भाजी नसेल तर एक चमचमीत अगदी हॉटेल स्टाईल भाजी कशी बनवायची तेही फक्त कांद्यापासून ते बघणार आहोत। पण ही रेसिपी बघायच्या आधी जर तुम्ही अजूनही स्वाद किचन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आज आपण जी कांद्याची भाजी बघणार आहोत ही अगदी सोपी आहे, घरातल्या साहित्यामध्ये होते। कोणत्याही प्रकारचा मसाला किंवा कोणतीही वस्तू आपल्याला बाहेरून विकत आणावी लागत नाही, अगदी घरच्या साहित्यात आणि वेगळी अशी भाजी तयार होते। इथं आता मी जवळपास 6 ते 7 इतके कांदे असे कट करून घेतलेले। हे कांदे जेव्हा कट केले तेव्हा मी अशा प्रकारचे कट करून ह्याच्या ज्या सगळ्या पाकळ्या आहेत त्या अशा सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत। ह्या सुट्ट्या केलेल्या पाकळ्यामुळे ह्या भाजीला एक छान अशी चव येते आणि खूप छान अशी भन्नाट अशी भाजी लागते। अशा प्रकारे इथे मी सगळ्याच्या पाकळ्या त्या सुट्ट्या करून घेते। असं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये कांदा खावा म्हणून आपण कांद्याची भाजी केली तर खरंच खूप छान लागते। आणि आता तशीही आपल्याला भाजी मिळत नाही लॉकडाऊन असल्यामुळं, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही भाजी करून बघा। आता इथे मी गॅसवरती एक मोठी अशी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये साधारणपणे मी 1 मोठा चमचा इतकं तेल घालून घेते। तेल आपल्याला जे आहे ते छान असं गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी 1 चमचा इतके मोहरी घालून घेणार आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा इतके जिरे घालून घेणार आहे। मोहरी आणि आपले इथे जिरे छान असे तडतडलेले आहेत। त्यामध्ये आता मी साधारणपणे 2 अशा लवंगा हिरव्या लवंगा घेणार आहे आणि ह्या ज्या सॉरी वेलची घेणार आहे, ही जी वेलची आहे आपण थोडीशी अशी कुटून घ्यायची जेणेकरून त्याची जी तोंड आहे ते थोडंसं ओपून येईल, त्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो छान असा तेलामध्ये उतरेल। त्यामुळे आता मी तमालपत्रीचे 2 ते 3 पानं थोडीशी अशी कट करून घातलेत, त्याचा देखील फ्लेवर छान असा तेलामध्ये उतरतो। आता आपण घातलेले हे सगळे खडे मसाले आपल्याला छान अशा तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला जो फ्लेवर आहे मसाल्यांचा तो छान असा तेलामध्ये उतरेल। 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये आता मी 1 चमचा इतकी आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे। आलं लसूणची पेस्ट घालून घेतल्यानंतर ते देखील मी छान अशी मिक्स करून घेते। 2 ते 3 मिनिटानंतर आपण जे सगळ्या पाकळ्या सुट्या करून घेतलेला जो कांदा आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे। घरातल्या सगळ्यांना नक्की ही भाजी आवडते, इतकी छान अशी भाजी होते। रंग देखील तुम्ही म्हणू नका किंवा बाकी सगळी टेस्ट देखील अगदी हॉटेल स्टाईल येते, त्यामुळे तुम्ही घर बसल्या अगदी हॉटेलचा आनंद घेऊ शकता तेही कुठेही न जाता। 2 ते 3 मिनिटं आपण छान असा कांदा जो आहे तो असा मिक्स करून घ्यायचा। आणि कांद्याची जी भाजी व्हायला देखील खूप जास्त वेळ देखील लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात ही भाजी तयार होते। आता आपल्याला थोडंसं मी याच्यावरती झाकण ठेवून साधारणपणे 2-1 मिनिटं ठेवून घेणार आहे जेणेकरून जो आपला कांदा आहे तो छान असा मऊ पडेल, त्यामुळे आपली भाजी खूप छान होते। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, कांदा देखील आपला थोडासा मऊ पडलेला आहे। पुन्हा एकदा छान असं मी हलवून घेते। आता ह्यामध्ये मी साधारणपणे 3 मोठ्या टोमॅटोंची प्युरी करून घेतली होती, ती प्युरी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। टोमॅटोची प्युरी घालून घेतल्यानंतर देखील पुन्हा आपण छान असं मिक्स करायचं आहे। गॅस जो आहे आपल्याला अगदी मध्यम ठेवायचा आहे, खूप जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही आहे। जेव्हा कोणतीही भाजी तुम्ही करणार असाल तेव्हा गॅस जो आहे तो नेहमी मध्यमाच्यावरच ठेवायचा। आता टोमॅटोचा जो कच्चा पण आहे तो जाण्यासाठी आपण याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून घेणार आहोत जेणेकरून टोमॅटोचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल आणि टोमॅटो देखील छान असा शिजेल। दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता टोमॅटोची प्युरी ही छान अशी कांद्याला चिकटलेली आहे आणि छान असं टेक्स्चर देखील आलेलं आहे, खूपच मस्त असं दिसतोय। कलर देखील खूप सुरेख आलेला आहे। कांदा देखील थोड्या वेळानं मॅश झाल्यामुळे त्याची देखील थोडीशी अशी पेस्ट होते, त्यामुळे त्याचा मसाला खूप छान लागतो, कोणताही वेगळा मसाला आपण घालत नाही। त्यामध्ये आपण पावडर मसाले घालणार आहे। त्यामध्ये मी सुरुवातीला 1/2 चमचा इतकी हळद घालून घेतले, 1 चमचा इतकी धने पावडर, 1 चमचा इतकी गरम मसाला,
अर्धा चमचा इतका जिरे मसाला, त्यामध्ये आता मी एक चमचा इतकी काश्मीरी लाल तिखट घालून घेणार आहे. ही जी मिरची पावडर आहे ती काश्मीरी वापरली आहे, त्यामुळे ह्याला कलर खूप छान असा येतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त किंवा कमी देखील करू शकता. हे सगळं घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण छान असं नीट मिक्स करून घेणार आहोत. आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं इतका मिठाचा वापर करूयात. तुम्ही बघू शकता कांद्याला जो सगळा मसाला छान असा कोट झालेला आहे. कोणताही आपण वेगळा मसाला इथं अजिबात वापरत नाही आहोत. आता मी थोडीशी भाजी मला सुकी वाटत होती म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतले, कारण खूप सुकी भाजी देखील खायला जात नाही. त्यामुळे थोडीशी जर भाजीची कन्सिस्टन्सी नीट करून घेतली की भाजी खायला देखील छान वाटते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी थोडं जास्त किंवा नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे. आता पुन्हा आपण हे सगळे मसाले शिजण्यासाठी पुन्हा मी झाकण ठेवून साधारणपणे 2 ते 3 मिनिटं अशीच आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि छान अशी वाफ देखील आलेली आहे. सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरलेला आहे. खूप मस्त असे आपल्या भाजीला टेक्स्चर देखील आलेला आहे. अगदी अवघ्या काही मिनिटात आपली जी भाजी आहे ती तयार होते. ही भाजी खाल्यानंतर सगळेजण तुमची वाहवा तर करतीलच, अशी भन्नाट भाजी तुमच्याकडे सारखी सारखी मागून देखील खातील. त्यामध्ये आता मी थोडीशी म्हणजे अगदी चिमूटभर इतकी साखर घालून घेतली. जेव्हा कोणताही तिखट पदार्थ करतो त्यावेळी जेव्हा आपण थोडीशी साखर वापरली की आपली चव देखील खूप छान येते. छान असा मिक्स करून घेतलेला आहे. खूप मस्त दिसते भाजी. कलर तर तुम्ही अफलातून आलेला आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये जसा कलर असतो भाजीचा तसाच आलेला आहे. आणि तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी देखील बघू शकता. खूप छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. त्यामध्ये आता आपण अगदी शेवटला मी दुधावरची जी साय असते ती 3 चमचे इतकी घालून घेणार आहे. ह्या साईमुळे आपल्या ह्या भाजीला छान असा रिचनेस येतो आणि चव तर अफलातून लागते. खूप छान अशी क्रीमी क्रीमी भाजी लागते. मिक्स करून घेऊयात. जेव्हा आपण ही क्रीम घालणार आहोत तेव्हा आपल्याला अगदी ही लास्टला क्रीम घालायची आहे. क्रीम घातल्यानंतर तुम्ही बघू शकता काय मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. थिकनेस देखील तुम्ही बघू शकता अगदी छानच आलेला आहे. भाजी छान दिसते. आता पुन्हा एकदा छान अशी वाफ आल्यानंतर मी जो गॅस आहे तो बंद करून घेतलेला आहे. आता ही भाजी आपण सर्व करणार आहोत. साधारणपणे घरातल्या सगळ्यांना ही भाजी आवडते. अशी भाजी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. वा काय सुंदर अशी भाजी दिसते. त्याच्यावर थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. अगदी मला रेस्टॉरंटमध्ये गेल्यासारखं वाटतंय. तुमच्या घरी देखील तुम्ही ही भाजी बनवल्यानंतर तुमच्या घरल्यांना देखील वाटेल की तुम्ही अगदी ही भाजी रेस्टॉरंट स्टाईल बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी आता घरी ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर ती कशी झाली ते मला कळवायला देखील विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही स्वाद स्वाद किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यासच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.